पुष्कळच दिवसांनी तुमच्याशी बोलण्याचा योग येतोय. तुमच्यासारखंच माझं खरं तर झालं की काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण अशाच नियोजित केल्या होत्या की प्रत्यक्ष आल्यानंतर भेटल्यानंतरच करूया. तसंच माझंही झालं की प्रत्यक्ष आल्यानंतरच बोलूया. खूप बोलण्यासारखं आहे पण प्रत्यक्ष भेटल्यानंतर बोलूया. पण असं करता करता आपलं एक वर्ष गेलं आणि या एका वर्षात फारच क्वचित प्रसंगी आपली भेट झाली. आणि त्यामुळे मी असं म्हटलं की निदान आता हे आभासी माध्यम वापरून तरी सगळ्यांशी बोलूया. तसं म्हटलं तर आज आपल्या शाळेचा पहिला दिवस आहे, म्हणजे अभिव्यक्तीने आपली सुरुवात झाली आहे 7 तारखेपासून. पण औपचारिक दृष्ट्या काय आपल्या म्हणतो त्याला अभ्यासाचे तास 7 पासून सुरुवात होणार आहे. मी त्याच्यात फरक करत नाही. पण आज इतिहास, गणित, भूगोल या सगळ्या अशा विषयांचे तास जे आहेत ते आजपासून सुरू होणार आहेत. म्हणलं या निमित्तानं तरी आपल्या सगळ्यांशी बोलावं. प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांचं, विद्यार्थ्यांचं, सदस्यांचं एक वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा केव्हा दोन कार्यकर्ते एकमेकांना भेटतात त्यावेळेला ते एकमेकांना पहिला प्रश्न विचारतात, काय मग आज नवीन काय, काय नवीन सुचलं की नाही, सुचलं पाहिजे आज काय नवीन, असं कार्यकर्ते एकमेकांना प्रश्न विचारतात. वेगळे काहीतरी नाही का. सर्वसाधारणपणे रस्त्यात जेव्हा दोन जण भेटतात त्यावेळेला ते काय विचारतात, मग कशी काय, काय कसं काय चाललंय, तब्येत कशी आहे, हवा पाणी कसं आहे, आज पाऊस पडणार का नाही, अशा गप्पा साधारणतः दोन मित्र भेटले, दोन ओळखीच्या व्यक्ती भेटल्या की त्यांचा संवाद असा सुरू होतो. प्रबोधिनीचं वैशिष्ट्य मात्र असं आहे की प्रबोधिनीचे दोन व्यक्ती ओळखीच्या भेटल्या की मग आज काय नवीन, असा प्रश्न विचारला जातो. कारण प्रबोधिनीतच मुळातच प्रबोधिनीच्या रक्तातच असं आहे की जिवंत राहायचं, जगायचं, दररोज काहीतरी नवीन केलं तर जगलो, नाही तर आहे तेच आयुष्य. 365 दिवस जगलो तर त्याला काही जगणं म्हणत नाही, नाही का. जेवण, खाणं, पिणं, झोपणं, आराम करणं या सगळ्या गोष्टी प्राणी जीवन आहेत. प्राणी पण हे सगळं करतात. पण प्राण्यांपेक्षा माणसाचं वेगळं पण काय, तो काहीतरी नवीन करतो, आहे तेच करत नाही, रुटीन वर्क करत नाही, तो काहीतरी नवीन करतो. आणि म्हणून प्रबोधिनीत अशी एक पद्धत आहे की नवीन काय केलं असं विचारायचं एकमेकांना आणि त्याला उद्युक्त करायचं, त्याला जगायला उद्युक्त करायचं. आणखीन एक दुसरं वैशिष्ट्य प्रबोधिनीतल्या कार्यकर्त्यांचं आहे, ते म्हणजे अशी नवीन कल्पना सुचली की लोक म्हणतात करके दिखाओ, बडबड काय करतोयस, करून दाखव. या जगात बडबड करणारे खूप लोक आहेत. ज्यांना करून दाखवता आलं ते ग्रेट. त्यामुळे आपण शक्यतो फक्त पाठ्यपुस्तकी अभ्यासक्रमातल्या यशाला यश मानत नाही, आयुष्यातल्या यशाला यश म्हणतो. ज्यांनी काहीतरी आयुष्यात करून दाखवलेलं आहे त्याला आपण यश असं म्हणतो. असं करून दाखव असं आपल्याकडे चॅलेंज असत, बडबड नको बोलस. मग आता ते करून दाखव या म्हणण्याला सध्या मुरड घातली गेली आहे. कारण ते अवघड आहे, घराच्या बाहेरच पडायचं नाही तर मग काय करून दाखवणार. घराच्या चार चौकटीच्या मर्यादेत
खूप काही गोष्टी करता येत नाही. जेवढ्या शक्य आहेत तेवढा आपण प्रयत्न करतो, पण घर बसल्या सुद्धा काहीतरी करून दाखवायचं असेल, काहीतरी करून बघायचं असेल, तर त्यासाठीच्या काही सोयी हे करायला लागते. आपण हाताने काम करून बघणारे माणसं आहोत. आपण केवळ पाठ्यपुस्तकी अभ्यासक्रम करणारे पोपट नाही होत. दिवसे बडबड करतात त्यांना पोपट म्हणतो. आता असं जर का प्रत्यक्ष हाताने करून बघायचं असेल तर खरं तर त्याला चांगल्या प्रयोगशाळा पाहिजे, अभिव्यक्ती कक्ष पाहिजे, धडपड प्रयोगशाळा पाहिजे, ट्रेक्सना गेलं पाहिजे, खेळलं पाहिजे, सहलींना गेलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी केल्या तर आपण करून बघतो आणि मग ते करून बघितलं की करून दाखवलं असं म्हणता येतं. पण सध्याच्या ज्या काही मर्यादा आहेत त्याच्यात सुद्धा आपण काही मार्ग काढायचा प्रयत्न करतोय आणि ते म्हणजे तुम्हाला हाताने करून बघता यावं म्हणून यावर्षी आपण आता असं ठरवलंय की घरी तुम्हाला सगळ्यांना किट्स मिळणार आहेत. मग ती सायन्सची असतील, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीतल्या प्रयोगांची असतील किंवा धडपडची असतील. काही वस्तू तुम्हाला देऊनच शकणार आहोत की जी तुमच्या घरी असली पाहिजे आणि काही गोष्टी आपण बाय रोटेशन देणार आहोत. म्हणजे काही गोष्टी अशा असतात की नाही, घरी थर्मामीटर असला पाहिजे आणि घरी एखादा वजन काटा असेल तर, घरी एखादं भिंग असेल तर, आणि घरी मायक्रोस्कोप असेल तर. खरं तर घरी एखादा मायक्रोस्कोप असायला काही हरकत नाहीये, पण काही किमान प्रयोगाच्या गोष्टी आपल्या घरीच असत्या तर मला खात्री आहे की तुम्ही सगळ्यांनी खूप वेगळ्या प्रकारचे प्रयोग करून बघितले असते. मागच्या वर्षी 10वी आणि 7वीला असे किट्स दिली होती आणि त्याचा अनुभव खूप छान आहे. त्याची दोन्ही वैशिष्ट्य मला तुम्हाला सांगायला आवडतील. एक, पहिली गोष्ट म्हणजे या किट्सचा मुलांनी सगळ्यांनी खूप चांगला वापर करून घेतला. म्हणजे सांगितलेले, शिक्षकांनी सांगितलेले प्रयोग तर केलेच, पण त्यांना त्याच्याशिवाय जे काही अजून करावं अजून बघावं असं वाटत होतं ते सगळं केलं. म्हणजे मायक्रोस्कोप घरी दिला होता आणि इथे ताईंनी सांगितलं होतं की ही स्लाइड करून बघ, तशी ती कांद्याच्या पात्याची स्लाइड त्यांनी करून बघितली. पण तेवढंच नाही थांबले तर कोणी डबक्यातलं पाणी आणून त्याच्याखाली अमीबा दिसतोय का बघितलं, कोणी पानं आणली आणि स्टोमाटा दिसतोय का बघितलं, कोणी चिक्सल्स बघितले, कोणाला उत्सुकता वाटली की अरे आपलं केस कसा दिसतो, केस उपटला आणि तो टाकून कसा दिसतो ते बघितलं, व्हॉट नॉट. खूप वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग केले, पॉलन ग्रेन्स बघितले, दही बघितलं, दूध कसं दिसतं बघितलं आणि दही न असल्यानंतर कसं दिसतं बघितलं, क्रिस्टल्स घेऊन बघितले, काय वाटेल ते केलं. आता ह्याच्यातले काही गोष्टी चांगल्या बघायला मिळाल्या, काही बघायला मिळाल्या नाहीत. काही स्टेन्स शिवाय दिसतात, काही स्टेन केल्याशिवाय दिसत नाहीत. क्रॉस सेक्शनल एरियाज बघितले, खूप खूप वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग पोरांनी करून बघितले, चांगले उद्योग केले आणि यातनं खूप शिकायला मिळालं. आणि म्हणून यंदाच्या वर्षी असं ठरवलं की सगळ्यांना किट्स देऊया. प्रयोग तर करून बघू दे, करके देखो. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे की मला दादाने असं सांगितलं, प्रणवदादाने असं सांगितलं की सगळी किट्स व्यवस्थित परत आली. म्हणजे एखाद दुसरी छोट्या गोष्टीची तुटफूट झाली होती, पण मुलांना आपण दिलेली ज्या काही सगळ्या वस्तू होत्या त्या अत्यंत जबाबदारीने वापरून पुढच्या गटाला लागेल म्हणून जबाबदारी वापरून व्यवस्थित पुन्हा किटचं पॅकिंग करून परत आणून दे. अगदी किरकोळ तुटफूट आहे,
म्हणजे शिस्तीत आणि जबाबदारीने पण विद्यार्थी वागले. भरपूर त्या किट्सचा उपयोगही करून घेतला आणि जबाबदारीनं त्या सगळ्या साहित्याचा वापरही केला. त्यामुळे अशी किट्स यंदाच्या वर्षी आपण आता सगळ्यांना द्यायचं असं ठरवलेलं आहे. त्याशिवाय काही वेळांच्या बाबतीत लक्षात असं आलं की काहींकडे तबला पेटी नाहीये पण अभिव्यक्तीचे तास आहेत, मग इथे असताना आपण काहीतरी प्रमाणात उपलब्ध करून देऊ शकत होतो. ती कमी पडायला लागली, म्हणजे ती जी काय होती ती घरी देऊन टाकली पण तरी कमी पडायला लागली, म्हणून आपण आता तबला पेटी गोळा केल्या आहेत. ह्या तबला पेट्या सुद्धा ज्यांची ती अभिव्यक्ती आहे त्या सगळ्यांना आपण आता घरी देणार आहोत. स्क्रीनवरचं वाचून वाचून कंटाळा आला, डोळे दुखायला लागले, म्हणून दोन गोष्टी केल्या. एक, ग्रंथालयाची पुस्तकं आपण घरापर्यंत पोहोचवणार आहोत. तुमच्या पालकांना इथे येऊन घेणं शक्य असेल तरी हरकत नाहीये, पण ते शक्य नसेल तर तुम्हाला प्रशालेच्या आपल्या वेबसाईटवरनं इटेकवरनं पुस्तक बुक करता येईल आणि आपली गाडी फिरणार आहे, ग्रंथालयाची गाडी जी आहे ती फिरणार आहे. तुमच्या घराच्या जवळपास कुठेतरी येईल, तिथनं तुम्ही पुस्तकं वाचायला घेऊ शकणार आहात. त्यामुळे ग्रंथालयाची व्यवस्था आपण उपलब्ध आहे, जर पुस्तकं तुमच्या घरापर्यंत पोहोचतील ह्याची आपण व्यवस्था ही करतो आहोत. आम्ही करून बघायचंय, वाचायचं आहे. हे जे शाळेत आल्यानंतर घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सुद्धा किती चालू ठेवता येतील याचा प्रयत्न आपण करतो, जास्तीत जास्त कशा चालू राहतील असा प्रयत्न आपण करतो. त्याशिवाय घरातल्याच वस्तूंच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला अनेक वेगवेगळ्या गोष्टी करून बघता येतात, त्या तर आपण चालूच ठेवणार. मला आणखीन कल्पना आहे की तुम्हाला सगळ्यांना ऑनलाईनचा आता कंटाळा आलाय, पण अजून शाळा तर सुरू झाली नाही, मग काय करता येईल? मग थोडी शाळेची रचना बदलता येईल की नाही? मग तशी ती आपण बदलली आहे. 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आता आपण नुसतेच तास न ठेवता सत्र पद्धती आणली आहे. मग त्यात आपण काय करणार आहोत? तर एक 2.5 तासाचं सत्र असेल. पहिल्या 45 मिनिटांमध्ये तुम्हाला अध्यापक शिकवतील, मांडणी करतील, काही गोष्टी दाखवतील आणि मग पुढचा 1 तास तुम्हाला तुमचं काहीतरी काम करायला सांगतील. मग ते काही वर्कशीट्स सोडवायला सांगतील, पुस्तकातले एक्सरसाइजेस सोडवायला सांगतील, तुम्हाला दिलेल्या किट्स मधले प्रयोग करायला सांगतील, काही युट्यूब किंवा वेबसाईट्स वरच्या काही गोष्टी बघायला सांगतील, काही गोष्टी ऑनलाईन करायला बघायला सांगतील. आणि मग असं सगळं झाल्यानंतर पुन्हा तास सुरू होणार आहे. पहिले 45 मिनिटांचं शिकवणं झालं, 1 तास तुम्ही स्वतः काम करणार आहात आणि मग पुन्हा 30 मिनिटांचा एक छोटा तास असणार आहे. त्यात मग तुम्हाला दिलेला जो काही टास्क होता तो पूर्ण करता आला का नाही, त्यात काय अडचणी आल्या, आत्ता जे शिकवलेलं आहे ते समजलंय की नाही, समजलं नसेल तर काय समजलं नाहीये, तुम्हाला शंका विचारायची असेल तर त्या शंका निरसन करता याव्यात, म्हणून ती 30 मिनिटं आहेत. आणि इथेच तास संपणार नाहीये, शेवटची 15 मिनिटं तुमची एक छोटीशी टेस्ट असणार, टेस्ट नाही क्विज असणार. त्याच्यात तुम्हाला आत्ता तुम्ही जे काही सगळं केलेलं काम आहे ते काम करायला जमलं का नाही, तुम्हाला जो काही हा टॉपिक शिकवलेला आहे तो समजला का नाही, हे फक्त तपासायचं. याचे 2 फायदे. एक, तुमचं तुम्हालाच कळणार आहे की आत्ताच मला किती समजलंय, शेवटी समजणं महत्वाचं आहे नाही का. आणि मग समजलंय की नाही हे कसं कळतं, तर तपासावं लागतं, त्यासाठी परीक्षा असतात. परीक्षा काही कोण शहाणं, कोण हुशार आणि कोण ढ हे ठरवण्यासाठी परीक्षा नसतात. मग परीक्षा कशासाठी असतात? मला काय जमलं नाहीये हे समजण्यासाठी परीक्षा असतात.
मग मला काय गोष्टी जमतात आणि काय गोष्टी जमत नाहीयेत हे समजून घेण्यासाठी आपण परीक्षेला सामोरं जाणार आहोत, छोट्याशा क्विजला सामोरं जाणार आहोत. त्यातनं आपल्याला एक फीडबॅक मिळेल की आपल्याला काय समजलंय काय समजलं नाही. सो स्वतःच्या साठी स्वतःच्या फीडबॅक साठी आपण असे क्विज घेणार आहोत. आणि त्याचा दुसरा फायदा असाही आहे की शिक्षकांना समजणार आहे की आता शिकवलेला टॉपिक आपल्या विद्यार्थ्यांना किती समजलाय. तो जर का समजलेला नसेल तर ते शिक्षक पुन्हा शिकवतील. शिक्षक हे तुम्हाला जर का समजलेला नसेल तर रिटीचिंग करतील, पुन्हा शिकवतील. आणि म्हणून असं 17 संकल्पनेची रचना ही यंदाच्या वर्षी करतो. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार आपली दररोज 2 सत्र असतील आणि 45 मिनिटाचा तासही असेल की ज्याच्यामध्ये 45 मिनिटाचा तास असा असेल की त्याच्यात करायचंच आहे, त्याच्यात काही लेक्चर नाहीये. फक्त मग धडपडचं असेल कदाचित किंवा अभिव्यक्तीचं असेल किंवा तुमच्या परिस्थिती ज्ञानाचे तास असतील की ज्याच्यात तसं म्हटलं तर अभ्यासासारखं ऑनलाईन लेक्चर नाहीये, तर काहीतरी समजून घ्यायचंय, गट चर्चा करायच्याय, हाताने काम करायचंय, अशाच प्रकारच्या गोष्टी परत ठेवलेल्या आहेत. अशी रचना आपण केली की ज्याच्यामध्ये आता तुम्ही पुढाकार घ्यायचाय, तुम्ही तुमचं तुमचं शिकायचंय आणि शिकायला अध्यापक मदत करणार आहे. शनिवारची पण आपली शाळा असणार आहे, पण शनिवारी फार सत्र पद्धत ठेवता आली नाहीये, कारण काही विषय असे आहेत की ज्यांना अख्खं सत्र देता येत नाही. त्यामुळे शनिवारी 4-5 तासिका या असणारच आहेत आणि असं आपलं आठवड्याभराचं नियोजन असेल. आणि त्यामुळे मागच्या वर्षीचा सगळा अनुभव बघता यंदाच्या वर्षी काय बदल करायचे आहेत, असे सगळे बदल हे केलेत की जेणेकरून तुमचा कंटाळाही थोडासा कमी होईल. सारखंच ऐकून बघून डोळे जे खराब झालेले आहेत आणि कंटाळा आलेला आहे त्याच्यावरती उपाय म्हणून करून बघता येण्यासारखी किट्स आणि वर्कशीट्सचा एक सेट असा तुम्हाला सगळ्यांना आपण घरी देणार आहोत. आणि सत्र पद्धतीमध्ये मधल्या वेळामध्ये तुम्ही ते तुमच्या हाताने करून बघायचे आहेत किंवा वर्कशीट्स तुम्ही हाताने सोडवायची आहेत त्या कागदांवरती पेपर पेन्सिल वापरणार आहोत. अर्थातच ह्या सगळे प्रयत्न आहेत हे तात्पुरते आहेत, पुरेसे नाहीयेत हे मला समजतंय, पण काही नसण्यापेक्षा जे काही करता येणं शक्य आहे ते सगळे उपाय हे आता आपण करतो आहोत. लवकरच दल सुरू होईल, दलाला परवानगी मिळाली आता, त्यामुळे संध्याकाळचं किंवा सकाळचं दल हे लवकरच सुरू होईल. काही वर्गांचं दादाताईंनी सुरू पण केलेलं आहे, पण लवकरात लवकर आपण सगळ्यांसाठी दल हे सुरू करणार आहोत. त्यामुळे तुम्ही रिक्षाने याल किंवा सायकलने याल किंवा बसने याल, जे काही वाहन आहे ते आणि याल, एक तासभर खेळाल आणि परत घरी जाल. कारण शाळेला अजून परवानगी नाही मिळालेली, पण खेळाला परवानगी मिळालेली आहे. तसं दल आपण आता लवकरच सुरू करतो आहोत. त्यामुळे खर तर लवकर शाळा सुरू होण्याचीच वाट बघतोय. तुम्ही जशी वाट बघताय तशी मी पण वाट बघतो आहे. इथले सगळ्या प्रयोगशाळाला वाट बघतायत, नवनवीन काही गोष्टी आणलेल्या आहेत त्या वाट बघतायत. तुम्ही कदाचित लेझर कटर नवीन आलेलं धडपडमध्ये बघितलेलं नसणार. एक मोठं यंत्र आहे की ज्याच्यात तुम्ही प्लॅन दिलात, ड्रॉइंग काढलं कॉम्प्युटरवरती आणि प्रिंट म्हटलं की तो लेझर कटर जो आहे तो प्लास्टिक किंवा लाकडामध्ये आपल्याला पाहिजे ती वस्तू कट करून देतो. आणि मग त्याचा आणखीन काही जोडायचं असेल, आणखीन काही गोष्टी करायच्या असतील तर करू शकतो. पण तुम्हाला करवतीनं कापत बसायला लागत नाही, तर तो लेझर बीम जो आहे तो बीम आपल्याला लाकडात किंवा प्लास्टिकमध्ये कोरून देतो आणि पाहिजे तशी वस्तू आपल्याला प्रिंट करून देतो. 3D प्रिंटर तुम्ही बघितला असेल पण वापरला नसणार, तोही धूळ खात इथं पडलेला आहे.
जैव उद्यान तयार झालेलं आहे, त्याच्यात आता प्राणी पक्षी झाड कीटक फुलपाखर ससे पक्षी अशा सगळ्या गोष्टी आल्यात। ते जैव उद्यान तुमचं वाट बघते आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सची लॅब आपण करतो आहोत, काही प्रमाणात थोडं सुरुवात झाली आहे पण अजून होतीये, पण ती तुमची वाट बघतीये। त्यामुळे अशा नवनवीन गोष्टी प्रशालेत आपण आणलेल्या आहेत, सुरू केलेल्या आहेत, त्या धुळखात पडल्यात पण, कारण तुम्ही नाही आहात। त्यामुळे तुमच्या सगळ्यांची प्रशालेत वाट बघतोय आणि कधी एकदा शाळा सुरू होती असं मलाही झालेलं आहे। पण हे जेव्हा सुरू व्हायचं तेव्हा होऊ देत। आपण आळशी असता का मारे? म्हणजे समजा तिसरी लाट आली तर बंदच राहणार आहे आणि मग अजून शाळा सुरू व्हायला उशीर होईल। असं झालं तर दोन प्रकारच्या व्यक्ती असतात। एक प्रकारची व्यक्ती असते ती म्हणते बरं झालं अजून सुट्टी मिळाली, कशाला कटकट, अजून झोपा काढूया, नेटफ्लिक्स वरती अजून सिनेमे बघूया। पण दुसरी व्यक्ती असते ती हळहळते, ती म्हणते की अरे माझ्या आयुष्यातलं अजून एक वर्ष गेलं, मला जे घडवायचं होतं, मला जे करून बघायचं होतं किंवा मला जे करून दाखवायचं होतं त्याच्यातला वेळ गेला ना, कुठेतरी मी मागे पडलो। त्यामुळे काही व्यक्तींना आनंदच होईल की अजून शाळा पुढे गेली आणि काही व्यक्तींना मात्र दुःख होईल की माझा शिकण्याचा माझा वेळ गेला, मी कुठेतरी मागे पडणार। आत्ताच्या या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये सगळ्याच शाळा बंद होत्या आणि मग सर्वेक्षण केलं, ते सर्वेक्षणाचे आलेख सुद्धा मी तुम्हाला दाखवू शकेन, स्टॅटिस्टिकल डेटा आहे। फक्त आपल्या शाळेतलं नाही, आपल्या शाळेत नाही झालेलं ते खरं सर्वेक्षण, पण एकूण महाराष्ट्रात झालेलं, भारतभरात झालेलं आणि जगभरात झालेलं सर्वेक्षण काय सांगतं, की शिक्षणाचं काय झालं याच्याबद्दल काय बोलतं ते सर्वेक्षण। अन्यही काही गोष्टींबद्दल ते बोलतंय पण शिक्षणाबद्दल काय बोलतंय? दोन कन्क्लुजन्स आहेत। पहिलं कन्क्लुजन आहे की याच्यामुळे पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे श्रीमंत आणि गरीब ही दरी वाढली। ऑब्वियस आहे, जे श्रीमंत होते त्यांच्या घरी लॅपटॉप्स होते, मोबाईल्स होते, इंटरनेटचं कनेक्शन होतं, ते शिकू शकले आणि जे गरीब होते त्यांच्याकडे यातलं काहीच नव्हतं आणि त्यामुळे त्यांचं शिक्षणापासून लांब राहिले, त्यांचं ऑनलाईन शिक्षण होऊ शकलं नाही। त्यामुळे त्यांच्यासाठी एक वर्षाची पूर्ण सुट्टी गडददांधार, असे महाराष्ट्रातले 2.5 लाख मुलं शाळेतनं बाहेर पडली, त्यांनी शिक्षण सोडून दिलं का? आवडच गेली, आता जमेल की नाही याचा आत्मविश्वासच नाहीये परत शाळेत गेल्यानंतर। असं श्रीमंत गरीब अशी दरी वाढली, म्हणजे शिक्षणामध्ये श्रीमंत आणखीन पुढे गेले आणि गरीब जे आहे ते आणखीन मागे आले। पण मला असं वाटतं की ही दरी काही प्रमाणात भरून काढता येईल। ज्यांच्याकडे डिव्हाइस नाहीये त्यांना डिव्हाइस देता येईल, ज्यांना इंटरनेट कनेक्शन नाही त्यांना इंटरनेटचं कनेक्शन देता येईल आणि तसा प्रयत्न आपण आपल्या शाळेत केला। अजूनही ज्यांच्याकडे काही प्रश्न असतील त्यांनी अवश्य सांगावं, आपण देऊ त्यांना एखादा मोबाईल घेऊन, आपण देऊ त्यांना इंटरनेटचे पैसे, कारण त्यांचं शिक्षण नाही थांबता येणार। ज्यांच्याकडे अशी अडचण वाटते त्यांनी अवश्य मला सांगावं, आपण नक्की त्याची व्यवस्था करावं। केली आतापर्यंत अशी व्यवस्था आपण, पण मला ह्या दरीपेक्षा पुढे जी दरी दिसतीये ती अजून भयंकर आहे। म्हणजे दुसरा निष्कर्ष आहे यातला असा
तो असा आहे की तो श्रीमंत गरीब ह्याच्यातला भेद नाही आहे, तो भेद हा उत्साही आणि आळशी असा आहे. म्हणजे माझ्याकडे सगळे इन्स्ट्रुमेंट आहे, इंटरनेटचं कनेक्शन आहे, सगळं आहे, पण मला करण्याची इच्छा नाहीये, मला काही करून दाखवायचं नाहीये. मग असं अशी तरी मोठी झाली या सिच्युएशनचा. जे उत्साही होते, ज्यांना करून बघायचं होतं, ज्यांना मी करून दाखवणार आहे असं आत्म त्यांनी ठरवलेलं होतं, त्यांना काहीच फरक पडला नाही. ते म्हणले काय शाळेत जायला नाही का, चल इंटरनेटवरचं युट्यूबवरचं व्हिडिओ बघून मी शिकतो, मी पुस्तकं वाचतो, मी दूरदर्शनवरचं शिकवणं बघून शिकतो, मी रेडिओवरचं ऐकून बघून शिकतो, काय बिघडतंय. मला शिकायचं आहे ना, मला शिकायचं आहे ना, म्हणलं मी प्रयत्न करणार आहे, पोहायचं मला आहे, मी हातपाय मारणार आहे. शिक्षक नसते तर मला थोडं उशिराने कळेल, याच्यापेक्षा काय, थोडं उशिराने पोहायला जमेल. अशी जी उत्साही मुलं होती त्याला म्हणतात सेल्फ ड्रिव्हन, ज्यांनी स्वतः निश्चय केलेला होता की मी मागे नाही पडणार. तर ती पुढे गेली आणि सगळं काही होतं, पण ज्याने ठरवलंच नव्हतं की मला काही त्या आयुष्यात करून दाखवायचंय, मी अचीवमेंट करणार आहे, मिळवणार आहे, ती मागे पडली. आणि त्यामुळे ही आणखीन एक दरी, जसे श्रीमंत गरीब ही दरी वाढली शिक्षणाच्या दृष्टीने, तसं शिक्षणाच्या दृष्टीने जे उत्साही आहेत, जे टास्क ओरिएंटेड आहेत, ते पुढे गेले. आणि जे आळशी आहेत, जे ज्यांना बाहेरून सांगितल्याशिवाय काम करायची सवय नाहीये, आई बाबांनी सांगितलं तरच काम करणार, शिक्षकांनी सांगितलं उद्यापर्यंत होमवर्क नाही दिला तर शाळेत येऊ नकोस किंवा घरी पाठवीन, अशी जी बाहेरून सांगून अभ्यास करणारी मंडळी होती ती सगळ्यांनी, त्या सगळ्यांनी झोपा काढल्या आणि त्यामुळे खूप मागे पडली. तर आपल्याला थोडासा विचार करायचा आहे की आपण कुठले आहेत, आपण कशा पद्धतीचे आहोत, आणि जर का आपण आळसावलेले असू तर मला असं वाटतं की आळस झटकून आता पुन्हा एकदा कामाला लागायची वेळ आली आहे. थोडीशी विश्रांती माणसाला लागते, तशी आपण ती मे महिन्यात घेतलेली असणार. आता आपल्याला तो आळस झटकून कामाला लागण्याची वेळ आलेली आहे. पुन्हा एकदा नव्या उत्साहानं आपण शाळेला सुरुवात करतो आहोत, त्या सगळ्यामध्ये सहभागी होऊया. शेवटी जाता तर एकच वाक्य सांगतो की या जगाचा कटू पण सत्य असा नियम आहे, तो म्हणजे सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट. तो जगाला लायक, जगायला लायक आहे तो जगतो, तो टिकतो, बाकीचे एक्स्टिंक्ट होतात, नाहीसे होतात. हा जो नैसर्गिक नियम आहे ना, तो माणसाला सुद्धा लागू आहे. तो काय फक्त स्पेसिस आणि ह्याच्या पुरताच नाहीये, चालू असताना जगताना सुद्धा हाच नियम लागू आहे. त्यामुळे आत्ताच्या या जगामध्ये कोण टिकणार आहे या सगळ्या महामारीत, या पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे, ज्यांनी न घाबरता याला सामोरे गेले. अमेरिका काय म्हणाली, चला 2-4 गेले तर गेले, पण आमची इकॉनॉमी नाही मरू देणार, आमचा देश नाही मरू देणार. अर्थात त्यांनी बावळटपणा नाही केला, त्यांनी वॅक्सिनेशन मोठ्या प्रमाणात केलं आणि लवकरात लवकर इकॉनॉमी जागेवरती आणली. त्यांनी आळशीपणा नाही केला, त्यांनी जोरदार कामं चालू ठेवली, त्यामुळे ते टिकणार आहेत. आणि ज्या देशांनी बरं आलं पॅन्डेमिक आला, आता जरा मज्जा करूया असं ठरवून कामाकडे दुर्लक्ष केलं, त्यांची इकॉनॉमी ढासळली आणि त्यांचं जगातलं स्थान खालती आलं, आणि त्यामुळे आपल्याला काफील राहून चालणार नाही, अशी परिस्थिती आहे म्हणून रडत बसून चालणार नाही, आहे त्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करून आपल्या स्वतःमध्ये बदल करून, ज्याला इंग्रजीत आपण सायन्समध्ये म्हणतो अॅडॅप्टेशन करून, असलेल्या परिस्थितीसाठी परिस्थिती बदलत नसेल तर आपण स्वतःच काही बदल करायला लागतात तर आपण टिकतो. दॅट इज कॉल्ड एज अॅडॅप्टेशन.
असं ॲडॅप्टेशन करून आपण या सगळ्या परिस्थितीला सामोरं जायला पाहिजे आणि जिंकलं पाहिजे. नुसतंच टिकलं नाही तर जिंकलं पाहिजे. आणि म्हणून मला नाही वाटत की आपल्यासारखी दुसरी शाळा असेल. खूप कमी शाळांनी ऑनलाईन तास चालू ठेवले, खूप कमी शाळांनी असं धडपडले की नाही शिक्षण बंद नाही होणार. आपल्या आपली खरोखरीच अशी एकमेव शाळा असेल की आपण ठरवलेल्यापैकी 95% गोष्टी यशस्वी केल्या, 5% गोष्टी करू शकलो नाही, पण हातपाय गळून नाही बस. म्हणजे असं ठरवलं जे समोर जायचं करून दाखवायचं. हा मंत्र आपण लक्षात ठेवूया की करके दिखाओ हा जगाचा मंत्र आहे, करून दाखवलं पाहिजे. आणि त्यासाठी आळस झटकून पुन्हा एकदा कामाला लागणं, अशी परिस्थिती आहे म्हणून रडत बसून न राहता त्याच्यावरती मात करण्यासाठी काम करणं, हे आपलं वैशिष्ट्य असलं पाहिजे. हेच प्रबोधिनीचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून प्रबोधिनीतले सगळे विभाग हे काम करतायत, काम चालू झालेलं आहे. अत्यंत जेव्हा कडक लॉकडाऊन होतं तेवढेच दिवस सोडता उरलेल्या सर्व दिवशी लोक प्रबोधिनीतले कार्यकर्ते, विद्यार्थी, शिक्षक सगळेच जण हे जोमाने काम करत होते, हे आपण लक्षात ठेवूया. तरच आपण टिकणार आहोत आणि पुढे जाणार आहोत, तरच आपण यशस्वी होऊ शकणार आहोत, हे लक्षात ठेवूया. पुन्हा एकदा आळस झटकून जमानं कामाला लागूया. सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आजपासून आपली शाळा सुरू होत आहे आणि शाळा म्हटलं तर ती एक औपचारिक रचना असते. औपचारिक रचना म्हटलं की त्याच्यामध्ये नियम आलेच. आणि जरी आपली शाळा ही ऑनलाईन असली तरी देखील आपल्याला काही शाळेचे नियम पाळावेच लागणार आहे. आणि म्हणून आपला पहिला नियम असा आहे की तास आपला जर असेल तर तो ईटेकच्या माध्यमातूनच लॉग इन करायचा आहे आणि ती लिंक जॉईन करायची आहे. मित्रांनी लिंक पाठवलेली आहे, गटावर लिंक टाकलेली आहे, ती अजिबात जॉईन करायची नाही, नाहीतर तुमची उपस्थिती लागणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तासाला वेळेवर जर हजर असाल तरच तुमची उपस्थिती लागणार आहे. आणि यावर्षी आपण उपस्थिती खूप गांभीर्याने घेणार आहोत. तर यावर्षी आपण 5वी ते 8वी हे जे तास आहे तर ते सत्र पद्धतीने घेत आहोत. सुरुवातीची 45 मिनिटं ही प्रत्यक्ष शिकवलं जाईल, त्याच्यानंतर 15 मिनिटं ऑफलाईन काम असेल, एक तास काम असेल, आणि त्यानंतर शेवटचा जो अर्धा तास आहे त्याच्यामध्ये चर्चा होईल, प्रश्न उत्तर होतील, आणि शेवटी 10 मार्कांची परीक्षा असणार आहे. आणि ही परीक्षा आपण सर्वजण देणार आहोत, ती अनिवार्य असेल आणि त्याचा शेवटच्या निकालामध्ये ते मार्क धरले जातील. आणि त्यामुळे ही परीक्षा, ही सत्र अतिशय गंभीरपणे घ्यायची आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वच विषयांना सत्र नाहीयेत, काही विषयांना आहेत, काही विषयांना नाहीयेत, आणि त्याप्रमाणे आपल्याला वेळापत्रकाप्रमाणे आपल्याला सत्रांची रचना केलेली आहे. आपल्याला जर गैरहजर राहायचं असेल तर परस्पर गैरहजर राहायचं नाहीये. सगळ्यात आधी म्हणजे आपल्याला ईटेक वर लीव रिपोर्ट टाकायचा आहे, लीव ऍप्लिकेशन करायचं आहे आणि विचारायचं आहे की मला ही लीव मिळू शकेल का. आपल्या आधी मित्रांशी, वर्गाध्यापकांशी बोलून ती पूर्व परवानगी घ्यायची आहे आणि मगच अनुपस्थित राहायचं आहे. परस्पर अनुपस्थित राहायचं नाहीये. आणि तास चालू असताना आपला माईक आणि व्हिडिओ हा कधीही तुम्हाला ऑन करायला सांगितला जाऊ शकतो तर तो करायचा आहे. आणि ज्या सत्रांमध्ये आपण ज्या वर्कशीट सोडवणार आहोत तर त्याचं सबमिशन आपण करून घेणार आहोत, त्यामुळे कुठलीही वर्कशीट सोडवली नाही असं होता कामा नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक तासाची प्रेझेंटी ही लागणार आहे आणि ते तुम्ही गंभीरपणे घ्याल. आणि आपली ही ऑनलाईन शाळा या परिस्थितीमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने चालू राहील याच्यासाठी आपण सहकार्य कराल. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.